आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. साखर कारखान्याची धुराडी होणार थंड, दूध गंगा पट्ट्यात चारा टंचाई भासणार. मांगूर, भोज, बारवाड, कारतका, गजबरवाडी या दूधगंगा नदीच्या पट्ट्यातील गावात आता चाऱ्याची टंचाई मोठी भासणार आहे. दूधगंगा आणि वेदगंगा नदीच्या पट्ट्यात नोव्हेंबर पासून ऊसतोड सुरू होती. जवार, दत्त, व्यंकटेश्वरा, शिवशक्ती, नंदी, गुरुदत्त, पंचगंगा, संताजी कोरपडे साखर कारखाना यांच्या ऊसतोडी सुरू होत्या. आता जवळपास या ऊसतोडी संपत आल्या आणि याचा परिणाम गाय, म्हैस, बैल, शेळी, मेंढीला आता चारा कुठून आणायचा असा प्रश्न निर्माण होणार आहे. यातच उन्हाचा तडाखा मोठा आणि यंदा मक्याची आणि शाळूची चिपाड नाहीतच. यातच पाऊस कमी झाल्यानं रस्त्याकडेची दड्ड आणि बांधावरचं काळं गवत हे खुज्ज राहिलं आहे. शिवाय सध्या जो ऊस रानात आहे त्याचा पाला काढणंही अयोग्य आहे. त्यामुळं चारा आणायचा कुठून असा प्रश्न सर्वांना पडलाय. महानकारी न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे.